राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच रायगडच्या कर्जत मध्ये अजित पवार गटाची निर्धार सभा होतीये. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या उपस्थितीत सभा उद्या कर्जत मध्ये होणार आहे. कर्जत तालुक्यामध्ये निर्धार सभा होत आहे. 2 जुलै नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जेव्हा सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर ही सभा रायगड जिल्ह्यामध्ये मला वाटतंय पहिली सभा असावी आणि आदरणीय दादा कर्जत नगरीमध्ये त्यांचं आगमन होणार आहे त्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झालेला आहे. त्यांचं स्वागत करण्यासाठी सर्व कार्यकर्ते आमचे सज्ज झालेले आहेत आणि आम्हाला त्यांचं मुळाचं मार्गदर्शन त्या सभेमधून लाभणार आहे. कर्जत तालुक्यामध्ये पाहिलं असेल, खालापूर तालुक्यामध्ये पाहिलं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा एक नंबरचा पक्ष आहे. शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नाही. जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सभा कर्जत तालुक्यामध्ये झाल्या असतील तेव्हा त्या सभा भव्य स्वरूपाच्या झालेल्या आहेत आणि ही सभा भव्य स्वरूपाची होईल असा मला आत्मविश्वास आहे.